मैंने तो बिड़ो मोटा की है मैंने अन्ना अन्ना जो मत पूर्व प्रसिद्धि काय नेमकी पाहणी केली आणि काय गेल्या काल सकाळपासून पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड पाऊस पडत आहे. कोयनेच्या परिसरात पाऊस पडत आहे. कोयनेचा निसर्ग आणि कृष्णाच्या पात्रात पडणारा पाऊस याच्यामुळे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये विशेषतः सांगली कोल्हापूरमध्ये पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या 24 तासापासून लोकांना बाहेर काढणं, लोकांना सार्वजनिक ठिकाणी देऊन उत्तम त्यांची जेवणाची राहण्याची व्यवस्था करणं, त्यांची आरोग्य तपासणी करणं या सगळ्या कारवाया आम्ही केलेल्या आहेत. शहरात सुद्धा आज पाणी सांगलीमध्ये गेलेलं आहे 2019 प्रमाणे. आमच्या दुकानदारांचं व्यावसायिकांचं थोडंसं नुकसान होत आहे, शेतकऱ्यांचं नुकसान पिकांचं मोठ्या प्रमाणात झालं आहे. या सगळ्या बाबतीत निश्चितपणे सरकार सहानुभूतीपूर्वक लोकांना मदत करेल, परंतु आज लोकांना धोक्यातनं बाहेर काढून त्यांना चांगल्या ठिकाणी त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करणं, आसरा देणं ही सरकारची प्रायोरिटी आहे. काही लोक नुसतं बघायची गर्दी करतात याच्यात खूप नाही. मला असं वाटतं लोकांनी स्वतःच्या जीवाशी घेऊ नये. जी मंडळी पुराच्या पाणी पाहायला येतात त्यांना नम्रपणे मी विनंती आणि आवाहन करतो, असं करू नका. आपल्याकडे बायका मुलं पण असतात सोबत, अनेकदा काहीतरी घेऊ शकतात. धोका टाळला पाहिजे. प्रशासनाला त्यांचं काम करून देण्याकरता मोकळी दिली पाहिजेत. मी पोलिसांनाही कालकडे सूचना दिल्या की बघायची जी गर्दी असते ती गर्दी तातडीने थांबवली पाहिजे, जेणेकरून मदत कार्य आणि प्रशासन त्यांच्या पद्धतीने चांगलं काम करू शकतं. पाणी वाढणे शक्यता आहे का? मला असं वाटतं की आज हवामान खात्यातल्या अधिकाऱ्यांशी मी बोललोय, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललोय. मला वाटतं आज जरा पाणी कमी होऊ शकतं, परंतु शेवटी अजून 23 जुलै, गेल्या वर्षी महापूर आला तो 1 ऑगस्टला आला, अजून पुढच्या महिनाभर आपल्याला काढायचं आहे. तर आपण जे काही काळजी घेण्याच्या गोष्टी आहेत ते सरकार आणि प्रशासन आम्ही घेता.